महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. विकास आराखडा विरोधी कृती समितीच्या सभासद बैठकीस आमदार अशोक बापू पवार यांचे व ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांनी मार्गदर्शन. पुणे महानगर विकास आराखडा विरोधी कृती समिती सभासदांची बैठक रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी कृष्णलीला मंगल कार्यालय येथे आमदार अशोक बापू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांनी हरकती कशा नोंदवायला हव्यात, ग्रामपंचायतने कशा प्रकारे PMRDS पत्र लिहून विरोध दर्शवायला हवा या संबंधित मार्गदर्शन केले. यावेळी आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार व ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड तसेच सणसवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या, यामध्ये हरकतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शासकीय विद्युत वितरण समिती सदस्य प्रदीप वसंतराव कंद, माजी पंचायत समिती सदस्य PK गव्हाणे, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे, उद्योजक सुधाकर ढेरंगे, स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सिंह ढेरंगे, खरेदी विक्री संघाचे राजेंद्र नरवडे, उद्योजक रामदास नाना दरेकर, नवनाथ दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी उदय ब्राह्मणे, कोरेगाव भीमा. त्या संदर्भात किंवा त्यांचा आराखडा जो ते नाही आराखडा आता सादर केलेला आहे, त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या किंवा काही सामान्य माणसांच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारी दाखल करण्यासाठी आपल्याला 16 तारीख उद्याची फायनल दिलेली की 16 तारखेच्या पूर्वी ज्या ज्या काही आपल्या तक्रारी असतील त्या दाखल करायच्या, त्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट आव्हाड साहेब इथं आले होते. त्यांचं उत्तम असं मार्गदर्शन झाले. सरांनी परत दुसरी मदत आपल्याला आज अशी केलेली आहे की मंगळवार आणि बुधवारी उद्याच्या आपल्याला वाघोलीच्या एक मोठा आपण मंगल कार्यालय घेणार आहे आणि तिथं ते एक आपल्याला वकिलांची मोठी टीम देणार आहे की आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या कशा प्रकाराने दाखल करावं. साधारणतः सरांनी सांगितलं की ग्रामपंचायतीने त्या तक्रारी दाखल केल्या तर त्या सोपस्कर होईल, तशा पद्धतीच्या तक्रारी शेवटी ते आपल्याला तिथलं कायदेशीर मार्गदर्शन करणार आहे. तशा पद्धतीच्या तक्रारी आपण PMRDS दाखल करणार आहे 16 तारखेच्या पूर्वी वाघोलीचं जे ठिकाण आहे ते साधारणतः आम्ही तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत जाहीर करतो की कोणत्या ठिकाणी आपण त्या कलेक्टिव्हली गोळा करणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी तक्रारी कशा दाखल करावी ही आपण सांगणार आहे. आणि ह्या सगळ्यानंतर उद्याच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही विधानसभेचे सदस्य जाऊन त्या त्या विभागातल्या आमच्या काय अडचणी आहेत नेमक्या, शेतकऱ्यांना काय अभिप्राय आहेत ह्याही तक्रारी त्या ठिकाणी आम्ही दाखल करू, त्याच्यावरती कसं त्याला शेतकऱ्याला मदत होईल हे प्रयत्न आम्ही करणार आहोत. एकूणच आज आपण शुर हवेलीच्या सणसवाडी या ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे की ते कायदेशीर साक्षर नाहीत आणि त्या अनुषंगाने आपण आज प्रयत्न करत आहात, तर PMRDS टाकलेल्या आरक्षणाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज सणसवाडी येथे या कृष्णलीला मंगल कार्यालयामध्ये आमचे मित्र अशोक बापूंच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आता हा जो संवाद झाला त्यामध्ये अनेक बंधू वगैरेंनी भाग घेतलेला आहे. या संवादामध्ये विशेष करून मुद्दा होता की आता जे PMRDS प्रारूप विकास आराखडा तयार केलेला आहे त्यात असलेल्या आरक्षण व झोनिंग संबंधाने आपण हरकती नोंदवल्या आहेत काय, आणि असं दिसून आलं आहे की अनेक अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकही अशा प्रकारच्या हरकती नोंदवण्यामध्ये अजून मागेच आहेत. अनेक लोकांनी अजून अशा हरकती नोंदवलेल्या नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक आरक्षणाला हरकत घ्यावी, मात्र जी आरक्षणं अवाजवी आहेत, गैर आहेत आणि कोणत्याही कारणास्तव योग्य नाहीत अशा आरक्षणाला आपण निश्चितच हरकत घेतली पाहिजे. आणि आता बापूंच्या माध्यमातून एक अवेअरनेस लोकजागृती झालेलीच आहे. बापूंनी आता असं सांगितलं की आम्ही मंगळवार आणि बुधवार वाघोली येथे सर्व लोकांना बोलवणार आहोत, ज्यांनी ज्यांनी आपल्या हरकती नोंदवलेल्या नाहीत त्यांना बोलवणार आहोत. आणि आम्ही त्यांना असं आश्वासित केलं आहे की आम्ही कोणताही मतदान न घेता केवळ सामाजिक ऋण किंवा जाणीव म्हणून अशा प्रकारे वाघोलीमध्ये आमच्या ऑफिसमधील एक 7-8 वकिलांची टीम लोकांच्या मदतीसाठी आम्ही तिथे पाठवणार आहोत. ते तिथे येतील आणि आपल्या सर्व जमीनदार बंधू भगिनींना ते मार्गदर्शन करतील, आपण आपले हरकती कशा द्याव्यात याचंही मार्गदर्शन करतील. दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की या आपल्या
लोकशाही सिस्टम आहे. एखाद्या माणसाने आपली हरकत मांडणं आणि गावानं एखादी हरकत मांडणं जर का त्यात फरक असेल तर मी असा आग्रह करेन, मी असं सूचित करेन की गावानं विशेष करून ग्रामपंचायतीनं आपल्या गावात असा समतोल विकास होत आहे की नाही या संबंधाने आपल्या सजेशन्स का हरकती नोंदवल्या पाहिजेत. आणि जर का अशा हरकती वैयक्तिक लोकांनी नोंदवल्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर नोंदवल्या तर साहजिकच त्याला रेटअप असेल आणि त्या सरकार दरबारी त्याची दखल घेतली जाईल असं मला वाटतं. एकूणच स्थानिक प्रतिनिधींना डावलून आरक्षण टाकले जात आहे अशी चर्चा आहे, याबद्दल आपण काय सांगा? मी राजकीय पक्षाचं नसल्यामुळे मी तसं म्हणणार नाही, मात्र मी एक गोष्ट सांगेन की असं करत असताना त्या कायद्यामध्ये असं अपेक्षित आहे की जागेवर जाऊन जागेची वस्तुस्थिती पाहून त्याला एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करावा लागतो, तो तयार करूनच मग त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. ही वस्तुस्थिती हाताळण्यासाठी पीएमआरडीनं आपल्या जागेवरती गावोगाव अशी वस्तुनिष्ठ पाहणी केली नाही. अशी वस्तुनिष्ठ पाहणी केली असती तर ग्रामपंचायत असतील, ग्रामसेवक असेल. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव शोध.